तर नमस्कार मंडळी, काय म्हणताय? झाले गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी? तर आमच्याकडे खाली चाललेली आहे डेकोरेशनची तयारी आणि सगळे डेकोरेटर्स एकदम जोमाने तयारीला लागलेले आहेत. चला खाली जाऊया आणि बघूया काय काय तयारी केली आहे. आम्ही जे सामान आणलं होतं प्रॉफिट मार्केटवरनं, तोरणं वगैरे होती थोडीशी, तर आता ते सगळं चालू केलं आहे. जयेश आणि आज सकाळीच आले, तर आता चला आपण जाऊया खाली, बघूया कसं डेकोरेशन असणार आहे ह्यावर्षीचं. तुमचं डेकोरेशन झालं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खाली जे लाल बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आता जाऊया आपण, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी चालली आहे ती बघूया. इथूनच तयारी सुरुवात झाली. हे बघा सगळा, हे बघा सगळी फुलं, तोरण, हे बघ, हे बघा ही सगळी गेल्या वर्षीची तोरण आहेत, म्हणजे हे जुनी तोरण आहे सगळी. हे बघा फुलं पण आहेत, परत हे बघा हे सगळे पानं आणि फुलं आहेत, यावर्षी नवीन घेतली आहेत. आणि हे बघा हे जी मंडपी आहे हे यावर्षी आम्ही नवीन घेतली, नवीन बनवली. तर अजून डेकोरेशन बाकी आहे, आत्ता सुरुवात झालेली आहे बघा. या डेकोरेशन करणाऱ्यांमध्ये सर्वांमध्ये एक गोष्ट तुम्हाला कॉमन समजली असेल, एकाच्या अंगावरती पण शर्ट नाही. हे बघा ही तयारी चाललेली आहे. आता असंच हळूहळू डेकोरेशन कम्प्लीट होईल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन. आत्ता सुरुवात झाली आहे, याला थोडा वेळ लागणारच आहे. आजचा दिवस रविवार आणि सोमवार दोन दिवस आहेत आपल्याकडे डेकोरेशन करण्यासाठी. हे बघा या सगळ्या ट्रॉफी आहेत बघा. हा बघा हा पडदा पण यावर्षी नवीन आणला डेकोरेशनसाठीच. तर ह्याच्यापुढे हा टेबल आहे ना, तर ह्याच्यावरती आम्ही एक फ्रेम बनवून घेतली आहे लोखंडाची. तुम्ही मागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण बघितली असेलच, तर ती फ्रेम ठेवून त्याला फुलांचं डेकोरेशन बनवणार. तर मित्रांनो, ह्यावर्षी आमचा गणपती बाप्पा खास आहे, कारण आमच्याकडे हा बघा ह्या नवीन पाहुण्याचा पहिला गणपती उत्सव आहे. गणपती बाप्पा आमच्या शौर्याचा यावर्षी पहिला गणपती बाप्पा आहे. तर हे बघा ही तोरण इकडं बाहेर पण खाळ्यात पण लावली. शौर्या यावर्षी नवीन झुंबर आणलंय, आता लावेन तेव्हा दाखवतो. नवीन आणलंय, आता ही लावली इथं फुलं. ह्याच्या बाजूने आपल्याला ही फुलं लावायचे, हे ह्या माळी आहेत. हे बघा ही फ्रेम बनवली होती गेल्या वर्षी फ्रेम बनवलेली. हे सगळं गेल्या वर्षीच सामान आम्ही गेल्या वर्षी घेतलेलं सर्व. हे बघा डेकोरेशनची एक खासियत आहे, कधीच पहिल्या दिवशी तयार होत नाही,
गणपतीच्या एक दिवस अगोदर आदल्या दिवशीच ते रात्री डेकोरेशन कंप्लीट होतं. किती पण पटापट केला किंवा किती पण लवकर करण्याचा प्रयत्न केला ना, तरी एक दिवस अगोदरच रात्री ते डेकोरेशन संपतं. त्याच्या अगोदर किती पण ट्राय केलं तरी होत नाही ते. हे बघा, आता ही फ्रेम आहे, ही फ्रेम ही गेल्या वर्षी बनवून घेतली होती. आता यावर्षी ही नवीन मागवली, ही जी म्हणते दिसते यावर्षी नवीन बनवली. चला हे पटापट बाकीचं सगळं करून घेऊया. हे मयूर साहेब आहेत, नमस्कार. ही बघा गेल्या वर्षीची सगळी फुलं. आमचा दरवर्षीचा सामान असतं एवढं. हे गेल्या वर्षीची फुलं आहेत. तर दरवर्षी काय नवीन नवीन भेटतं तसं आम्ही घेऊन येतो. प्रत्येक इंजिनियर आहेत ना, आपला आपला प्रत्येकाचं वैयक्तिक मत मांडताना की आपण हे इकडं लावूया ते तिकडं लावूया. आमचा आप्पा इंजिनियर जयेश इंजिनियर, त्याच्याबरोबर हे बघा आमचं शौर्य. हे शौर्य तर हे बघा अशा प्रकारे असा तयार झालाय. हा बघा, हा बघा, हे आमच्या गावचं जाणतो माणूस आहे. हे बघा राजाभाई एवढं तयार झालंय. आतमध्ये हे बनवायचं आहे, पण ते हे नक्की कसं बनवायचं त्याचा प्लॅन चालू आहे. हे बघा हे एवढं आणलेलं आहे, हे कशा प्रकारे बनवायचं आहे ना त्याचा प्लॅन चालू आहे. बघूया आता. पाठची जी फ्रेम आहे ना त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. फुलांचं गेल्या वर्षी घेतलेलं ना आम्ही, आता थोडा चेंज करून काहीतरी करायचा प्रयत्न चाललाय. गेल्या वर्षी बनवलं होतं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं. हे बघा इथपर्यंत झालंय. आता हे आम्ही आणलं होतं जरा असा. आप्पा दुडू नको दे, असं वाटतंय. आता हे आमच्या बाप्पाचं आसन तयार होत आहे, आसनाची सजावट बनवायचं आहे. हे पाटी फुलं लावून घेतली आहेत. गेल्या वर्षी जे होतं ते फक्त असं चौकोन होता मध्ये, आता थोडा ह्यावेळी थोडा वेगळं केलंय, ती टाईपचं केलंय. तर अशा प्रकारे आता बनते. ही झालर आहे, हे बघा टेबलची झालर आहे. बनवून घेऊया. हे चाललंय. तर हे बघा हे एवढं आजच्या दिवसाचं झालेलं आहे. एवढंच करून बस केलेलं आहे, कारण आता टाईम पण झाला. आम्ही जवळजवळ 3-3:30 चालू केलं होतं, त्याच्यानंतर आता वाजले जवळजवळ 10 मग म्हटलं आता आजच्या दिवसाचं बंद करून आता बाकीचं आहे ते उद्या करायचं. तर आता ह्याच्यात फुलं होईलं तर ते मकरासारखं बनवायचं आहे, ते उद्या बनवूया. आता झोपायला जाऊया, बाकीचं आपण उद्या बघू. तर मंडळी आपलं हे डेकोरेशन आज दुसऱ्या दिवशी पूर्ण झालं आहे. हे बघा जास्त काय आपण फुलं जास्त फुलांचा वापर नाही केला आहे. ही थोडीफार इकडे आणि इकडे अशा प्रकारे आपण हे डेकोरेशन काल चालू केलेलं ते आज आपलं कंप्लीट झालं आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे एक दिवस अगोदरच गणपतीच्या आदल्या दिवशीच रात्री पूर्ण होतं डेकोरेशन. किती पण अगोदर तुम्ही करायला सुरुवात केलात तरी, तर हे अशा प्रकारे आपलं हे डेकोरेशन आहे. हे बघा
बाहेर पण आहे, खळ्यात पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला मी। हे बघा तर हे आपलं डेकोरेशन झालेलं आहे। ही आपली मंडपी म्हणजे माटी बोलतात, ती पण सजलेली आहे। हे बघा कांगण्या, परत सोनतळ, तेरडा, हे सर्व लावून आपली मंडपी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर हे आपण एक नवीन झुंबर घेतलं होतं यावर्षीच, आता येताना ते एक आहे। तर अशा प्रकारे हे आपलं आजचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे, हे बघू शकता। आता मी तुम्हाला जरा खळ्यातलं डेकोरेशन दाखवतो। तर हे बघू शकतो आपण, हे बघा हे असे डेकोरेशन आहे। हे बाहेरून दिसते, ते वरच्या साईडला पण एक तोरणाचा पट्टा आहे, खालच्या बाजूला पण एक तोरणाचा पट्टा आहे, आतमधल्या बाजूने ते पोर्च दिसतोय तिथे पण तोरण लावलेत। अजून पण थोडं थोडं बाकी आहेच, ते बघा ते दिनेश काका आता जे लॅडर घेऊन चाललेत आतमध्ये। तर अशा प्रकारे हा आपला डेकोरेशनचा व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे, कारण हे एवढं सर्व डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे। तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्या वर्षीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं आहे, आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।